नमस्कार, तुम्ही बघत आहात प्रयास न्यूज शिक्षक दिन। भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्म 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो। शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्याच्याकडून आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते। आपल्या गुरु शिष्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा हा दिवस। डॉक्टर राधाकृष्ण यांचे शिक्षकाप्रति असलेले प्रेम व आदर पाहून भारत सरकारने त्यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचा संकल्प केला। ती परंपरा आजही सुरू आहे आणि भविष्यातही सुरू राहील। 1962 मध्ये डॉक्टर राधाकृष्णन यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली, तेव्हा त्यांचा जन्मदिवस हा शिक्षकांचा गौरव दिन म्हणून साजरा करण्याची इच्छा त्यांनी प्रकट केली। देशातील शिक्षकांचा गौरव हाच आपला गौरव असल्याचे त्यांनी सांगितले। डॉक्टर राधाकृष्ण यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी मद्रास जवळील तिरुराणी येथे झाला। ते ब्राह्मण कुळातील असल्याने त्यांच्या घरात नेहमी धार्मिक विधी केले जात असत। त्या धार्मिक वातावरणातच ते लहानाचे मोठे झाले। वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी त्यांनी मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केली। तत्वज्ञान हा त्यांचा आवडता विषय असल्याने त्यांनी या विषयात पदवी घेतली। त्यानंतर त्यांनी मद्रासच्या एका महाविद्यालयात नोकरी केली। नोकरी करत असतानाही त्यांनी शिक्षण सोडले नाही। त्यांनी वेदांतातील नीतिशास्त्र या विषयावर प्रबंध सादर केला। त्यांच्या या प्रबंधास विद्यापीठाने सर्वोत्तम प्रबंध म्हणून जाहीर केले आणि त्यांचा गौरव केला। एक उत्कृष्ट प्राध्यापक म्हणून त्यांनी आपल्या कार्यातून स्वतःची ओळख संपूर्ण जगाला करून दिली। कुशल व्यक्तिमत्व व इंग्रजी भाषेवर असलेलं त्यांचं प्रभुत्व, त्यामुळे ते संपूर्ण देशात ओळखले जाऊ लागले आणि त्यांची प्रशंसाही होऊ लागली। ऑक्सफर्ड विद्यापीठातही ते नीतिशास्त्र या विषयाचे प्राध्यापक होते। शिक्षकांना वैदिक काळापासून गुरुचे स्थान आहे। त्यांच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही। आज शिक्षणाचे अवमूल्यन केले जात आहे असं चित्र आपल्याला समाजात दिसत आहे। गुरु शिष्यामधील पवित्र भावना लोप पावत आहे। या संबंधांमधील पावित्र्य कायम राखून ठेवण्यासाठी डॉक्टर राधाकृष्ण यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी शिक्षक दिन साजरा केला जातो। शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा घटक आहे। भविष्यातील विचारवंत, कलाकार, लेखक, तत्वज्ञ, पुढारी, डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनियर, शास्त्रज्ञ तयार करण्याचे सामर्थ्य शिक्षकामध्ये असते। ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देऊन त्यापासून एखादी प्रतिकृती तयार करत असतो, अगदी त्याचप्रमाणे शिक्षक बालकांच्या मनावर योग्य संस्कार करून त्यातून भविष्यातील जबाबदार नागरिक बनवत असतो। आपल्या आईवडिलांनंतर शिक्षक हे आपल्या अप्रत्यक्षरित्या पालकच असतात। शिक्षक हे आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञान शिकवत नाहीत, तर आपण त्यांच्याकडून जगण्याची कला आत्मसात करत असतो। आपल्या व्यक्तिमत्वावर त्यांच्याकडून संस्कार, संस्कृती, परंपरा, चालीरीती व आदर असे पैलू पाडले जातात। त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंना नेहमी आदरपूर्वक सन्मान केला पाहिजे। त्यांच्याविषयी शिक्षक दिनी कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे रूप फेडण्याचा हा एक दिवस। हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।